नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. काही महिन्यांपूर्वी एक अब्राहम हिक्सची रात्री झोपायच्या आधी करायची प्रोसेस शेअर केली होती, ज्याला फक्त 2 मिनिटं लागतात. तर बहुतेक तुम्ही सगळ्यांनी ती बघितली असणार आहे, कारण त्याला 3 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. तर आज त्या प्रोसेसच्या कंटिन्युएशनमध्ये त्याच्यानंतर आपण काय करायचं, म्हणजे रात्री ती करायची आहे, मग सकाळी उठल्याबरोबर काय करायचं आहे, ही ह्याची एक खूप छान प्रोसेस आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी अगदी जरूर म्हणेन की करून बघा, कारण ह्या ज्या प्रोसेस असतात ना, ते करून बघितल्याशिवाय, आपल्याला स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्यातलं काही मजा नाही. तर बघा की का, आणि ही अशी प्रोसेस आहे ना की ज्याला काहीच वेळ लागत नाही, म्हणजे काही लिहायचं नाही आहे, काही विज्युलाइज करायचं नाही आहे, काहीच करायचं नाही आहे. आपल्याला फक्त 2 मिनिटं लागतील सकाळी हे ही प्रोसेस करायला, आणि ती तर सगळ्यांकडे असतात, म्हणजे अगदी सणवार असतील बायकांचे, मला माहिती आहे सध्या अगदी बिझी सगळेजण खूप व्यस्त असतात, पण तरी सुद्धा आपल्याला उठल्या 2 मिनिटं नक्की काढू शकतो आपण या प्रोसेससाठी. सो करून बघा. तर प्रोसेस काय आहे, तर ज्यांनी रात्रीची प्रोसेस केली नसेल ना, किंवा रात्रीचं परत रिव्हिजन करायचं असेल, तर मी ती प्रोसेस आता ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये पिन करते, डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. हा व्हिडिओ बघितली नसेल तर ह्या व्हिडिओच्या आधी नक्की ती प्रोसेस करून बघा, खूप छान सोपी प्रोसेस आहे. तर आता ती प्रोसेस करून तुम्ही झोपला, सकाळी तुम्ही जेव्हा उठाल, म्हणजे रात्रीच्या इतक्या हाय व्हायब्रेशनमध्ये तुम्ही जेव्हा झोपाल, तेव्हा सगळ्यात ना पहिल्यांदा जेव्हा तुम्ही डोळे उघडतील ना, तेव्हा तुमचं अक्षरशः पहिलं हे असतं की अरे आय एम अवेक, म्हणजे मी जागी झाले आहे, ह्याचाच आपल्याला इतका आनंद होतो की तो, त्यामुळे हाच पहिला विचार असतो की थँक्यू, म्हणजे पहिल्यांदा आपण आज डोळे उघडले आपण आज असं. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर पहिले एक काही क्षण ना फक्त आजूबाजूला बघायचं आहे आपल्याला, ज्याच्यासाठी आपण कृतज्ञ आहोत त्या गोष्टी काय दिसता आहेत, आपल्या बेड, आपला बेड असेल, आपलं म्हणजे उशी असेल, पांघरूण असेल, आपलं बेडरूम असेल, आपल्या बरोबरच्या व्यक्ती असेल घरातल्या, या सगळ्यांसाठी की त्यांना अप्रिशिएट करायचं आहे, त्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की आता दिवसाची सुरुवात होते आपण, तर बहुतेक वेळेला ना दिवसाची सुरुवात आपल्या असं सारखं विचारांनी होते, आता मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे असं. तर त्याच्या या सगळ्या गोष्टींच्या आधी, म्हणजे आपल्या टू डू लिस्ट असेल त्या सगळ्याचा विचाराच्या आधी ही प्रोसेस करायची आहे. सो डोळे उघडल्या आपण गादीतच करायची आहे, काही फार ह्याला वेगळं नाही आहे. तर काय करायचं आहे, तर आपण आत्ता एक तर पहिलं ॲप्रिसिएशन झालं, ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेचं झालं, त्याच्यानंतर लगेच आपण फक्त त्या दिवसाचा आपला उद्देश काय आहे तो ठरवायचा आहे. आणि तो उद्देश कसा ठरवायचा आहे की आपला उद्देश त्या दिवशी असा असायला पाहिजे प्रत्येक दिवशी की आज मी जे काही काम करीन, मी जिथे कुठे जाईन, मी ज्यांच्या बरोबर काम करीन, तेव्हा माझा फक्त एकच उद्देश असणार आहे दिवसभर की मला छान वाटायला पाहिजे, आय वॉन्ट टू फील गुड. म्हणजे सो हा आपला कुठलाही इतर गोल असेल, मॅनिफेस्टेशन असेल, इथं काहीही हे नाही आहे. बघा, कुठंही काहीही काम करत असू, कुठेही कशाही गोष्टीमध्ये आपला जो वेळ जाणार आहे दिवसाचा, आपण जे काही करणार आहे त्या सगळ्यामध्ये आपलं इंटेन्शन आहे, आपला उद्देश असणार आहे की मला हा छान वाटायला पाहिजे. सो हाच गोल आहे फक्त, ह्याच्यामध्ये दुसरा वेगळा काहीही गोल नाही आहे. आणि हे कशासाठी आपण करतो आहे की छान वाटतं, हे देखील खरं तर एक मॅनिफेस्टेशन सारखंच आहे ना, म्हणजे छान वाटतं. आणि त्याच्यानंतर काय होतं की तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही फील गुड वाटत असता, तुम्ही चांगल्या हाय व्हायब्रेशनमध्ये असता, तेव्हा तुम्ही तुमच्या हायर पॉवरशी अलाइंड असता, तुम्ही व्हायब्रेशनल मॅच असता. आणि तुम्हाला जेव्हा छान वाटतं, तेव्हा आपण आधी पण म्हणलेलं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी का हव्या असतात, की त्या मिळाल्या की आपल्याला छान वाटणार आहे, आनंद होणार आहे. सो मग आपण असा विचार केला की मी आधीच आनंदी आहे, तर काय होतं, ऑटोमॅटिकली आपल्याला ज्या गोष्टी आनंद देणार आहेत ना, त्या गोष्टी व्हायब्रेशनल मॅच होऊन आपल्याकडे यायला लागतात. सो प्रत्येक गोष्टीसाठी मला कार हवी आहे, मला हा गोल आहे, हे आहे, असं काहीच विचार करायचा नाही आहे, आनंदी राहायचा हा एवढाच विचार करायचा आहे. सो दिवसामध्ये काहीही सिरियस चाललेलं नाही आहे, जितकी आपल्याला मजा घेता येईल, जितकं आपल्याला हसता येईल, जितकं आपल्याला आनंद व्यक्त करता येईल, ह्या एवढ्याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आता ह्यांनी काय होतं की एकतर आनंद होणे हा एक चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे एब्राहमिक्स म्हणतात की फील्स गुड टू फील गुड, म्हणजे हे एक आनंदीसाठीच तर चाललेलं आहे, आपण आनंदी असलो तर चांगलंच आहे. आणि त्याच्यानंतर हा एक ॲडिशनल त्याच्यामध्ये फायदा होतो की ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या ऑटोमॅटिकली आपल्याकडे खेचल्या जायला लागतात, आपण त्या गोष्टी अट्रॅक्ट करायला लागतो. आता हे बघा की असं जसं तुम्ही करायला लागाल ना, तर दिवसातल्या हळूहळू तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त वेळ तुम्ही आनंदी राहताय. आता एक दिवशी लगेच इंटेन्शन सेट केलं तर लगेच तुमचा आनंद, म्हणजे अगदी दिवसभर काहीच वाईट वाटणार नाही असं नाही आहे.
जितकं तुम्हाला काही काही असे विषय असतात आपल्या मनामध्ये किंवा काही प्रसंग असतात, काही लोक असतील, दिसतात, घडतात, काही कोणती बोलतात, त्याच्यावरनं आपल्याला एखादी गोष्टीबद्दल नकारात्मक भावना येऊ शकते, वाईट वाटू शकतं. तर अशा वेळेला देखील स्वतःवर रागवायचं नाही आहे की अरे मी सकाळी तर ठरवलं होतं की आता मला सगळं आज आनंदीच राहायचं आहे आणि हे काय असं. तर अशा वेळेला अक्षरशः तुम्हाला त्या विचार आला ना की तुम्हाला ते म्हणायचं की थँक्यू, मला असं लक्षात आलं की धन्यवाद, की माझ्या लक्षात आलं की माझं लक्ष अशा ठिकाणावर किंवा अशा गोष्टीवर आहे की ज्याच्यामुळे मला हे निगेटिव्ह इमोशन येतं आहे, मला नकारात्मक वाटतं आहे, वाईट वाटतं आहे. तर मला माझा आहे उद्देश तर आनंदी राहायचा आहे, याचा अर्थ मी चुकीच्या गोष्टीवर माझं लक्ष आहे, चुकीचा विचार मी करते आहे, त्यामुळे मला आता हे लक्षात आल्यासाठी थँक्यू. आणि लगेच आपण त्या जे काही आपल्या मनात ज्या गोष्टीबद्दल नकारात्मक विचार असेल त्यातला एखादा पॉझिटिव्ह काही गोष्टी असेल त्याच्याबद्दल आपलं लक्ष त्याच्यावर करायचं, पॉझिटिव्ह आस्पेक्टवर त्या गोष्टीच्या, किंवा असं करायचं की तो विषय सोडून आपण आपल्याला ज्या गोष्टी विचार केला की आनंद वाटतो त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आपण सुरू करायचं. सो हे थोडंसं हे लागतं ह्याला की इथे आपल्याला काम हे आपलं एवढंच आहे की फक्त जिथे वाईट वाटतं त्या गोष्टींवरनं अटेन्शन आपली आपली अटेन्शन जिथे जाते तिथे आपली एनर्जी जाते. आपण मागे तो एक्सपेरिमेंट वगैरे सुद्धा केलेला आहे. सो फक्त आपल्याला आपले विचार आपल्याला ची दिशा बदलायची आहे, कारण काही गोष्टींमध्ये नेगेटिव्ह मोमेंटम असतं. सो एका दिवशी आज मी प्रोसेस सुरू केली आणि मला काहीच नेगेटिव्ह विचार येणार नाही असं होत नाही. सो अशा वेळेला हे असं फक्त डायव्हर्ट करायचं की आजचा उद्देश काय, आनंदी राहायचा आहे, काही सिरियस चाललेलं नाही आहे, आपण मजा कशी करता येईल, मजेच्या गोष्टी शोधता येतील ज्या त्याच त्याच कामाच्या असतील त्या ठिकाणी सुद्धा कसं आपल्याला त्यातनं आनंद घेता येईल हे मुख्य आहे. आनंदी राहायचं आहे, आनंदाचं व्हायब्रेशन आपल्याला अनुभवायचं आहे आणि ज्या गोष्टींमुळे आनंद होणार आहे त्या आपल्याकडे आपापच खेचल्या जाणार आहेत कारण आपण त्याला व्हायब्रेशन मॅच आहोत. सो अक्षरशः ह्या गोष्टी ही गोष्ट करायला 2 मिनिटं पण नाही लागणार सकाळी उठल्या उठल्या, कारण फक्त आपल्याला इंटेन्शन करायचं आहे सेट. आणि हे इतकं सकाळी लगेच करायचं आहे उठल्या उठल्या म्हणून की सुरू करायच्या आधी, कारण आता काय होतं एकदा आपण फोन हातात घेतला दुसरं काहीतरी बघायला लागलो, टू डू लिस्ट, कामाचे विचार सुरू होतात, हे असं सगळं आपलं प्लॅनिंग सुरू होतं, त्या सगळ्या गोष्टींच्या आधी डोळे उघडल्या उघडल्या ही गोष्ट करायची आहे आणि बघायचं आहे. आणि मग असा तुम्ही जेव्हा जसा जसा तुम्हाला दिवस जायला लागेल ना असा आनंदाच्या शोधाच्या मध्ये आणि आनंदी वाटण्याच्या ह्याच्यामध्ये, तर तुमचं ऑटोमॅटिकली आपली जी रात्रीची प्रोसेस आता मी म्हणलं जी ती त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इतक्या नवीन गोष्टी मिळतील की अरे हे छान झालं आज, हे छान झालं असं. सो असं ऑटोमॅटिकली रात्री झोपताना तुमचं व्हायब्रेशन हाय असेल, तुम्ही तो त्या सगळ्याचा परत विचार कराल झोपायच्या आधी, ती प्रोसेस कराल झोपायची आधीची, त्यामुळे आपोआपच झोपतानाची तुमची व्हायब्रेशन हाय असल्यामुळे अजून हाय व्हायब्रेशन मध्ये तुम्ही उठाल असं. सो ही अशी एक सायकल आहे, एका दिवसात होणार नाही आहे, प्रॅक्टिस करून बघा. आणि कुठेही काही सणवार काहीही असू देत 2 मिनिटं तर प्रत्येक जण काढू शकता. आणि खरं तर ना आनंदी असलं ना की पुढची कामं सुद्धा अगदी पटपट आणि लवकर लवकर होतात, सोपी होतात बघा करून. सो ही छान प्रोसेस आहे, 30 दिवस तरी मी म्हणेन जरूर ही या दोन्ही प्रोसेसेस करून बघा आणि बघा की आयुष्य किती बदलून जाईल तुमचं. सो आवडली तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू, नमस्कार.